नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही चाललेलो होतो डॉक्टरकडे, ऍक्च्युली आईला घेऊन जायचं आहे। गावाला आई अशी शेतीची कामं करते मन लावून आणि काय भरपूर सारे कष्ट करतात लोक, पण गावाकडे तर असं 1.5-2 महिन्यानंतर डॉक्टरकडे जावंच लागतं। म्हणजे असं काय कुठला असा मोठा आजार वगैरे नाही, पण काय होतं थोडंसं तरतरी यायला पाहिजे म्हणून एक बाबू इंजेक्शन घेऊन येऊया असं बोलतात। तर मग आज घेऊन चाललंय। आमच्याकडे केळशीत डॉक्टर आहेत, मांदिवलीत आहेत काही, तर ते नेहमीच डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे गावची माणसं शेतीची कामं करतात, तसंच खूप खूप काम करतात। आणि जर काम हाताशी नसेल ना तरी काम शोधून काढतात, घरातला सारवायचं आहे, झाडू मारायचं आहे, माला झाडायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, साफसफाई करायची आहे, लय काम असतात काय त्याला काय उरतच नाही। तर आई पण तशीच आहे, म्हणजे तुम्हाला बोलत असतं ना आई पनवेलला काय येत नाही काय येत नाही, तिला असे गावाला राहायची सवय आहे आणि त्यामुळे तिला हाते फ्री असतं सगळं। आता तिला मी नेणार होतं, तिला विचारलं तू येतेस तुला, म्हणजे असं नाही ना की जबरदस्ती घेऊन चाललं असं काय नाही ना, नाही बोलते। तर चला आम्ही आता चाललोय मांदिवलीत, तिकडे आपले जावड्यातली नातेवाईक पण असते, त्यांच्या पण घरी जाणार आहोत आम्ही। आणि दुपारची वेळ झाली आता, म्हणजे 12-11 वाजलेत आता, तर गावाकडे बघा असं ऊन झालंय। तर आता निघतोय, बघूया तिकडे काय बघायला मिळते। हा व्हिडिओ असणार आहे आमचा ट्रॅव्हल, त्यानंतर मग डॉक्टरकडे जाणार तिकडे मांदिवलीत। ओके, मांदिवलीत असली मांदिवली नाही, पुढे जाऊ आम्ही, केळशीत पण जायला लागले, बघू नाही तर कसं काय ते। तर बघा इकडे आई झोली घेतेस की नाही, हो ही काय पिशवी घेतलंय, पिशवी घ्यायची, चला मग चला शेतावर गेलेला आम्ही, शेतावर गेलो त्या शेतामध्ये माझ्या गुटाला मग खाली काळ काळ लागले पूर्ण खाली, ते चिखल साफ करायला टाइम नाही। पवटीच्या भातावरती आम्ही शिवला असं झाकण तापलत होता उन्हात। चला अरे तब्येत कशी आहे सांग जरा, तब्येत माझी जरा बरी नाही, काय झालंय ती कंबार माझी धरल्यासारखी, कंबार धरल्यासारखी झाले, सकाळ सकाळ झाडावर चढून वाकून विकून लय गावच्या लोकांना पाय आणि कमरेच जास्त आजार होतात, म्हणजे कसं धरता बिरतात, इलशी धरले इलशी भरले का बोलताय, चला जरा इलशी उतरायला। दुपारच्या टायमाला गावला शांत असतं सगळं एकदम वातावरण, तुम्हाला हा नजारा दाखवत असतो ना नेहमी, पण नेहमी बघितलं तरी बघा असं वाटतं असं आहे। आपले चिरत नाही हे आमचे चिरे तर उतला आमच्या घराजवळ न्यायचे आहेत, आम्हाला गाडी काढले गाडीवर चाललो आम्ही, केळशीत गेलो असं इथून सलामचा ठिकाण नाही, सलाम सध्या बाद झालाय, बाद म्हणजे सध्या नाही आमच्या होडीवरती, तिथं बसली काय बसली व्यवस्थित, चला आणि घ्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जे पोरा असले की जे करा पाच रुपये तो फायनली पोचले होतो आम्ही डॉक्टरांच्या इकडे मांदिवलीमधलं, इकडे बाजार भरतो पाठीमागे आणि हे इकडे छोटीशी अशी वाडी आहे आणि इथून खालून जायला पण रस्ता आहे, इकडे यांचं देवाचं स्थान आहे पुढे। चला जात मी डॉक्टर त्यांना भेटूया, मग बऱ्याच दिवसानंतर गणपतीच्या टायमाला मी स्वतः आजारी पडले ते आलेलं इकडे, त्यानंतर आत्ता आलं आहे, चला जाऊ भेटूया। ऐकण्यामध्ये बघ जुना आहे एकदम, गुंजुनं घर एकदम कोकणी पद्धतीचं, तिकडेच ते बसतात। गावी कसं कामं चालू असतात ना सारखी सारखी, त्याच्यामुळे ते असतं। आणि हे आमचे ताकमात्रे डॉक्टर बघा व्हिडिओमध्ये दिसले जात बऱ्याच दिवसानंतर, बघा आता आईने इंजेक्शन घेतलंय आता तर तरी तुला एकदम, म्हणून तिला बोलतो जरा आराम पण करत जा, गावाला शेतीची कामं नुसती सारखी शेतीची कामं असतात। इंजेक्शन घेतलंय आता जरा आता बरं वाटेल ना, थंडीच्या टायमाला जास्त आजार पण येतात, वाताचे वगैरे असतात ना प्रकार, ते थंडीतून जास्त बाहेर पडतात आणि कमर दुखणे जे आपले कुठले असे मुकामर लागलेलं असतं ना कुठे अगोदर लचक भरलेले वगैरे, ते थंडीतच बाहेर पडतात, तर त्यावेळेस असं दुखणीवर त्यांनी जायला लागतो। मग आमच्याकडे गावाकडे असे डॉक्टर आहेत,
ताक मध्ये डॉक्टर साहेब आहेत, अजून बाकी केशीत पण आहेत, तिकडे पण जातो कधीकधी. जर हे नसतील तर मग कधी मंडणगड, नाही तर मग देवारे. तर गावात एवढे डॉक्टर कसे येत नाहीत, पण तशी एकदम जलद सर्व्हिस नाही आहे गावाकडे. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आपली दवाखाना कधी चालू असतो जरा सांगाल, म्हणजे जवळचे आपले कोण असेल ते येतील बघा. हा, सकाळी मी 11 वाजता येतो ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतो इथे. ओके. आणि सुट्टी वगैरे कधी नाही ना? रविवारी बंद असतं. रविवारी बंद असतं. तर त्या निमित्ताने व्हिडिओ आपले बघतात ना इकडे पंचक्रोशीत, ते भरपूर जण येत असतील. वांदिवलीचे, इकडचे, जवळचे, वांजळी साइड चे येतात. वांजळी, अमखोल, चिंचगड, चिंचगड, जावळे, आमच्याकडचे काही येत असतील. काही आंबोल इमर्जन्सी केस असतात ते. म्हणजे होडीतून जाता येत नाही, पलीकडे खाडीतून मग इकडे येतात. सो बघताय ना, गावाकडे असे आपले डॉक्टर साहेब असतात, त्यांच्यामुळे बरेच आपले गावाकडची जी माणसं असतात ना शेतावरती, इमर्जन्सी कुठे समजा कोणती पाय कापतं, कुठे हात कापतं, कुठे जखम होते, ते त्या मदतीला येत असतात. आणि आज त्यांना मानलं पाहिजे की खेडोपाड्यामध्ये ते म्हणजे जास्त पेशंट नसताना सुद्धा ते चालत दवाखाने, मानलं पाहिजे डॉक्टर तुम्हाला. कारण जेव्हा फक्त सणासुदीला जास्त येतात माणसं गावाकडे, तेव्हाच फक्त जास्त म्हणजे बऱ्यापैकी येतात पेशंट. नाही तर इतर वेळेस कोण नसतं इकडे कधी कधी, पण तरी पण त्यांची जिद्द आहे हे गावाकडे दवाखाने चालवतात. तर मानलं पाहिजे. थँक्यू सो मच तुम्हासाठी. या कधीतरी आमच्या गावी पण आंबोलीत. चला तुम्ही कधी आलात या इकडे यांच्याकडे, छान फरक पण पडतो लगेच जायला. बरे ना? हो अम्मा. हो, चला डॉक्टरांच्याकडे काम झालंय. आम्ही चाललो जावळे मध्ये आजीकडे, आमची म्हणजे आईची मावशी तिच्याकडे, आणि प्रगतीताई आहे तिच्या सासरवाडीकडे. तिकडे जरा माणसांना भेटूया जाताना, मनदेवी लागेल गाव. चला जाऊया ना. आई आता का तुला आपण चाललो कधी? ही जागा कुठली माहितीये काय? आपण अपलोडिंग करायचं ती, तेव्हा याच्या इथे कसा होता रस्ता झाला, इथं काय झाडी लय होती. हा, लॉकडाऊनच्या टायमाला इकडे यायचो. बऱ्याच दिवसांनी मी इकडे आलोय गणेशकोंडच्या इकडे गवलपाटाच्या पुढे. तर इकडे व्हिडिओ अपलोड करायला, कारण आम्ही मांदोलीत गेलो ना तर तिकडे, कारण केळशीत जायचं होतं, पण तिकडे आज लाईट नसल्यामुळे म्हटलं चला आपण नेटवरतीच जाऊया, म्हणजे टॉवरवरती जिओच्या. तर गावाला असं व्हिडिओज अपलोड करणं बनवणं सोपं आहे, पण अपलोड करण्यासाठी मोठी चॅलेंजिंग गोष्ट असते. तर आलो इकडे आम्ही आईसोबत, आणि मी आईला घेऊन बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. मी आलो ना कधी एकटा येतो, आईला कधी आणत नाही, तर काम दोन्ही एकत्र होते म्हणून घेऊन आलो. तर तिला पण बरं वाटलं इकडे पूर्ण असं निसर्ग. बघा आपली गाडी त्या साईडला लावले, त्या साईडला तिथे गाडी लावली, काजू काजू तिथेच बसलेलो आम्ही. आणि आता आई म्हटली इकडे इथे बसायचं आम्ही दगडीवरती, तेव्हा हा रस्ता नव्हता इथे. प्रांजली आणलेली, वर्षा आलेली कधी, खाली कबरगणी गाव आहे तिकडे, गाव आहे तिकडे छान दिसतं. पलीकडे ना दिसत नाही, सावित्री नदी आहे नी, त्या पलीकडे रायगड जिल्हा लागतो तो. बघ ते बघ तिकडे खाली समुद्र दिसतोय बघ, हा समुद्र आहे इकडे पलीकडे रायगड जिल्हा. तिकडे बरीच गाव आहे, ते कुडगाव वगैरे लाखनभाऊंचं गाव आहे तिकडे, त्या साईडला आहे तिकडे पुढे आहे. छान परिसर आहे. आपण चला जाऊया का? चला आता वेळ झालेली आहे पतीच्या प्रवासाची, म्हणजे आता इथून आम्ही जावळेच जाऊ, तिकडे आलो नातेवाईक त्यांना भेटू, आणि नंतर मग आंबोलीत जाऊ आमच्याकडे. सो चला जाऊया. चला, छान वाटलं तिकडे येऊन पण बऱ्याच दिवसानंतर. आता आम्हाला उद्याला जायचं पनवेलला, तर आजच्या दिवसाचा आमचा हा व्हिडिओ आहे. गावाकडचं वेगळे परिसर, निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही जाणार होतो परत उद्याला पनवेलला. बघू नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा. गावाकडची ओढ असते मित्रांनो, काय म्हणा, ते कोकणातल्या गावाकडचं फिलिंग आहे. येतो तू पनवेलला? येतो तू? सर बाबू कुठे गेला? झोपलाय. मामा कुठे? शेतावर गेलेत ना? काजूत, चला जाऊया, उशीर होते ना. चला बाबू. चला, दुसरा बाबू आहे तो झोपलाय, आणि मामा गेलेत काजू मध्ये. तर आम्ही आता भेटलो इकडे, थांबलो जरा, तर चाललंय आजी इकडे. होगी आजी ऐकत होते असेल का? आजी काय कुठे? विहिरीला पाणी आहे की नाही काय माहिती, इथे मला आकर्षण आहे विहिरीचं पाणी बघायचं. हा आहे खाली की रे, स्वच्छ आहे पण पाणी. मावशीचं घर आहे तिथे जाव्या. आजी आहे का नाही घरात काय माहिती, झोपले असता आजी. आजी हाय हाय. आजी आजी
आम्ही गेलेलो आता मिस्त्री नाही राहते सामान बेंचा देणार आहेत चला तिथून निघतोय तिथे एक 15-20 मिनिटं गेली आमची आणि गप्पा झाल्या थोड्याशा गावाकडच्या घराची विचारपूस येते सगळं मामाकडचं चला जे हो लवकरच फिरायला गेलो की मामी मावशीकडे पण जाऊ आम्ही बरेच दिवस भेटलो ना मावशीला तर नक्की जाऊ आम्ही सहजच भेट होईल चला गाडी इकडे जायचं आहे तर चंद्रमा मी घरी मला कशी नव्हती वगैरे असली तर तिच्याकडे जायचं आहे तिथेच खाली घरात चिरे पण असते आपल्याला आईस चिरे आमच्या ते रस्त्यावर तिथे पण नाही आता गावातली महिला मजूर किती माहीत नाही आता किती वाजता येतील ते 4 वाजायला आले चला आलं आमच्या जेंड्यापाशी तिथून आमचा हा गावचा नजारा दिसतो म्हणून गाडी थांबवली आणि तुम्हाला हा नजारा दाखवायचा होता गावातली घरं दिसतात बघा किती मस्त आज आमच्याकडे मावरा आले बघा पुरुषान पुरुषांच्या घरी लग्न आहे नातेवाईकांचा कुणाचा आहे सजून आले आहेत बघा सजून आले काय आणलं दाखव परेशान परेशान होऊ नको तू गोबरे बिबरे लाव काय वाट आम्हाला नाही तर 15 आता इकडे बघ अशी कर हाय अशी कर हाय आवाज दे जरा हो मावरा वालवट ची वालवट आहे ना मुठ आहे केलशी तुझ आहे मुंबईला कुठ मुंबईला म कलव्याला मायकला चेंबूरला आहे आमचे पुरुषान अपू मावशी चिल्लेक तू सजून आलीस तर काय कार्यक्रम काय कार्यक्रम काय आहे विचारते काय घेणार नाही एवढी टोपली गोबरी टाकते मोठी चाजी आहे ना सकाळी आले ना पगार यांची छोट्या छोट्या होड्या असतात ना त्या समुद्रात नेऊन अरबी समुद्रातून मासेमारी करतात तर ह्या दुपारच्या आहे ना असं आमच्याकडे गावाकडे विकायला येतात मग लोक घेतात दररोज 5-10 रुपये पासून वाटा स्टार्ट आहे ना पुरुषान त्या टायमाला तुझी आधी आई सोबत त्या कितीचा वाटा होता 5-2 रुपयाचा वाटा होता त्या बारकी होती तेव्हा आम्ही पण तेव्हा लय जाणार होतो तेव्हा अपू मावशीची ती आठवत आहे अपू मावशीचा हिन वारसा चालवला नाही लय चिकटी झाले बरोबर ना तर मग आता काय ह्या कितीचा वाटा लावलास तू सरळ सांग तर मित्रांनो चहा प्यायला या गावाकडची संध्याकाळची चहा पुरुषांसोबत चाय मच्छी मावरावाली आमची आणि मच्छी घेतलेली आज ती ही मच्छी आम्ही खायसाठी नाही उद्याला सुक्की घालून नेणार पनवेलला पोरांसाठी कारण वर्षा म्हणते की किंवा मी असले ना पनवेलला तरी आईला सांगत असतो त्यांना कोण असेल तर पाठव तर मग आम्ही ते पुरुषांकडून घेतो आणि मच्छी आई पाठवत असते मुंबईला कारण इकडच्या गावच्या मच्छीची टेस्टच भारी हा पुरुषान गावच्या मच्छीला टेस्ट भारी नाही बघा चाय पितात आम्ही आणि आई पण चाय पिणार आता हा व्हिडिओ संपवतोय आम्ही गेलो डॉक्टर तिकडं ताकबाते डॉक्टर साहेब आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी नातेवाईकांना भेटलो आणि हा असा व्हिडिओ होता हा व्हिडिओ संपवतो इकडे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू पुन्हा शकल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेकन स्वतःची काळजी घ्या बाय बाय टाटा सी यू बाय बाय